दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाडच्या नगराध्यक्षा रत्नमाला कापसे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावर शारदाताई कापसे यांची एकमताने नगराध्यक्षपदी निवड झाली। निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यभार स्वीकारला। यावेळी शारदाताई कापसे यांना शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या सभेत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या। घेत असताना नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून या प्रश्नांना नक्कीच नागरिकांच्या विविध समस्या समजून विविध समस्यांना सर्वोत्तपरी न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन। सन्माननीय प्रथम या नगरीचे उपनगराध्यक्ष श्री अनिल अण्णा खुंडे आणि निफाड नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री राजाभाऊ शेलार आणि आमचे सर्व मार्गदर्शक श्री सन्माननीय सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाने किंवा सर्वांच्या मदतीने या निफाड शहराचा मी चेहरा मोहरा नक्कीच बदलेल आणि या प्रशासनाच्या मदतीने या शहरासाठी त्याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम या ठिकाणी होत असल्याचं मला दिसून येत आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्याची खंत निश्चितच वाटते। मित्रांनो, तुमच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगतो की सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड नगरीमध्ये निश्चितच विविध प्रकारचे विकास कामं या ठिकाणी होतील। तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही पुढेही तडा जाऊ देणार नाही। भविष्य काळात देखील विविध योजना विविध विकास कामे या ठिकाणी आम्ही करू आवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, शिवाजी दादा ढेपले, नंदू शेठ चोरडिया, नगरसेवक साहेबराव बर्डे, देवदत्त कापसे, माजी नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले, हरिदास कर्डिले, मोहन जाधव, महेश जंगम, नगरसेविका पल्लवी जंगम, नगरसेवक किशोर दादा ढेपले, सागर पाटील कुंदे, किरण कापसे, कविता धारराव, अरुंधती पवार, शिवाजी धारराव, बंटी काका शिंदे आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड़।